पुणे महानगरपालिका मुख्यालयात शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता असा घणाघाती आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. 5 फेब्रुवारीला किरीट सोमय्या हे पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यातील एका कोविड सेंटरमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी आणि पालिकेत निवेदन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेत गेले होते. यावेळी सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सोमय्यांच्या गाडीच्या दिशेनं काही जणांनी दगडफेक केली. सोमय्या यांनी एक दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ ट्विट केलाय. शिवसेनेचा मला मारण्याचा प्रयत्न होता असं दगडफेकीवरून किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. तसंच हल्ला करणाऱ्या त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे. पुण्यात गाडी अडवण्याचा प्रयत्न आणि शिवसेनेच्या हल्ल्याचा व्हिडिओ भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट केलाय. तसंच या व्हिडिओ खाली कॅप्शनमध्ये सोमय्या म्हणाले की शिवसेनेचा हेतू 5 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा होता. संलग्न व्हिडिओ क्लिप पहा. मोठा दगड आणि अशा आशयाचं ट्विट सोमय्या यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.